नमस्ते, आपण इयत्ता 5वीमधील फ्रॅक्शन 6 पाठ बघतोय. पाठीमागे आपण अपूर्णांक म्हणजे काय बघितलं, त्याच्यानंतर अपूर्णांकामधील सममूल्य अपूर्णांक ही संकल्पना बघितली, काही अपूर्णांकाचे रूपांतर सममूल्य अपूर्णांकामध्ये कसे करायचं तेही बघितलं, आणि त्याच्यानंतर आपण छेद वेगळे असलेले अपूर्णांक म्हणजे भिन्न छेद अपूर्णांक त्यांचं रूपांतर समछेद अपूर्णांकात कसं करायचं त्याचाही अभ्यास केला. आज आपण अपूर्णांकाची तुलना म्हणजे अपूर्णांकाचा लहान मोठेपणा, पेक्षा लहान आणि पेक्षा मोठं कसं ठरवायचं याचा अभ्यास करणार आहे. आणि त्यातील पहिला भाग आहे कंपेरिंग लाईक फ्रॅक्शन म्हणजे समछेद अपूर्णांकाची तुलना. बोर्डवर मी लिहिलं आहे कंपेरिंग लाईक फ्रॅक्शन. लाईक फ्रॅक्शन म्हणजे ज्यांचा छेद समान आहे असे अपूर्णांक, त्यांचा लहान मोठेपणा ठरवायचा कसा पाहूया. सुरुवातीला मी बोर्डवर एक आयताकार पट्टी काढतो. ही आयताच्या आकाराची पट्टी काढल्या, त्या पट्टीचे मी समान भाग करतो आहे. बघा, तुमच्या लक्षात आलं असेल की या आयताकार पट्टीचे मी समान 7 भाग केले. 7 भाग केल्यानंतर त्यातील थोडे भाग मी रंगानं रंगवतो. बघा, थोडंसं कमी जास्त झालेलं होतं. पट्टीचे आपण समान 7 भाग केले आणि त्या 7 भागापैकी सुरुवातीचे 4 भाग आहेत ते मी गुलाबी रंगानं रंगवलेले आहेत. आता रंगवल्यानंतर इथं आपल्याला त्याचं आपण रूपांतर केलं आहे कलर्ड पार्ट. या स्ट्रीपच्या स्ट्रीपपैकी काही भाग हे रंगवलेले आहेत, कलर केलेला आहे, ते भाग आपल्याला अपूर्णांकात सांगायचे आहेत. आपल्याला कसं सांगता येतील? पट्टीचे एकूण झालेले भाग, पट्टीचे एकूण होते 7 भाग आणि त्यापैकी आपण कलर केलेले भाग आहेत 1, 2, 3, 4 4/7 हा आपला पहिला अपूर्णांक तयार झाला. त्याच्यानंतर रंगवल्यानंतर उरलेला जो भाग आहे व्हाईट पार्ट आपण म्हणू शकतो, पांढरा भाग ज्याला आपण रंगवलेला नाही, किंवा नॉन कलर्ड पार्ट हा रंगवलेला गुलाबी रंगात रंगवलेला आहे, हा उरलेला भाग आहे हा पांढऱ्या रंगातील आहे व्हाईट पार्ट नॉन कलर्ड पार्ट, तो किती आहे तर तेही आपल्याला सांगता येतील. सगळे मिळून 7 भाग, 7 भागासारखे न रंगवलेले पांढरे 1, 2, 3, 3/7. आता हा कलर्ड पार्ट, हा व्हाईट पार्ट, रंगवलेला अपूर्णांक इथं 4/7 आणि हा पांढरा 3/7. आता थोडंसं ह्या स्ट्रीपचं ह्या पट्टीचं निरीक्षण करा. निरीक्षण करून तुम्ही ठरवा की या पट्टीमध्ये रंगवलेला भाग जास्त दिसतो का पांढरा किंवा न रंगवलेला भाग जास्त दिसतो. आपण निरीक्षण केल्यानंतर आपल्याला पटकन समजतं की या पट्टीपैकी रंगवलेला भाग निश्चितच जास्त आहे. मग रंगवलेला भाग आहे 4/7, हा जास्त आहे म्हणजे हा मोठा आहे, म्हणजे हा अपूर्णांक मोठा. मग आपल्याला नियम तयार होतो, या दोन फ्रॅक्शनमध्ये इथलं डिनॉमिनेटर आहे 7, इथंही डिनॉमिनेटर आहे 7, म्हणजे हे दोन समान छेद आहेत, म्हणजे हे फ्रॅक्शन लाईक आहेत. मग छेद समान असताना त्यांची तुलना कशी करायची? तरी तुलना फक्त अंशाची करायची. इथला अंश आहे 4, इथला अंश आहे 3. ज्याचा अंश मोठा तो अपूर्णांक मोठा, हा ज्याचा अंश लहान तो अपूर्णांक लहान. हा नियम आपल्याला फक्त समछेद अपूर्णांकाला लागू करता येतो, म्हणजेच लाईक फ्रॅक्शनमध्ये. इन द लाईक फ्रॅक्शन्स द फ्रॅक्शन्स विच हॅव ग्रेटर न्युमरेटर इज द ग्रेटर फ्रॅक्शन. ज्याचा अंश मोठा तो अपूर्णांक मोठा आणि ज्याचा अंश लहान तो अपूर्णांक लहान. म्हणजे जर छेद समान असेल तर आपण फक्त तुलना अंशाची करायची. इथं अंश आहे 4, इथं अंश आहे 3. ज्याचा 4 मोठा आहे म्हणून हा अपूर्णांक मोठा,
म्हणजे हा नियम तुमच्या पाठ्यपुस्तकात पण दिले कंपेरिंग लाईक फ्रॅक्शन इन द लाईक फ्रॅक्शन द फ्रॅक्शन विथ ग्रेटर न्युमरेटर इज द ग्रेटर फ्रॅक्शन म्हणजे अंश मोठा तो अपूर्णांक मोठा इथं अंश हा मोठा हा अपूर्णांक मोठा म्हणजे आपण समछेद अपूर्णांकाची तुलना इथं करायला शिकलो छेद समान असलेल्या अपूर्णांकाची तुलना आपण बघितली आता आपल्याला बघायचं आहे ज्या अपूर्णांकाचा अंश समान आहे त्या अपूर्णांकाची तुलना कशी करायची ते बघण्याकरता इथं आपल्याला तीन पट्ट्या काढाव्या लागतील फळ्यावर मी सारख्या आकाराच्या तीन आयताकृती पट्ट्या काढलेत यांचा आकार सारखाच आहे पहिल्या पट्टीमध्ये मी काय करतो आहे बघा हिरव्या रंगानं दोन भाग रंगवतो आहे पहिल्या पट्टीमध्ये दुसऱ्या पट्टीमध्ये सुद्धा दोन भाग रंगवतो आहे आणि तिसऱ्याही पट्टीमध्ये दोन भाग रंगवतो तिन्ही पट्ट्या सारख्या आकाराचे आहेत समान आकाराचे आहेत तिन्ही पट्ट्यांचे भाग मात्र वेगळ्या ठिकाणी तीन भाग केलेत दुसऱ्या पट्टीमध्ये पहिल्या पट्टीमध्ये तीन भाग केलेत दुसऱ्या पट्टीमध्ये चार भाग केलेत तिसऱ्या पट्टीमध्ये पाच भाग केले आणि प्रत्येक पट्टीमधील दोन दोन भाग मी काय केलेत रंगवलेत आता तिन्ही पट्ट्यांचे जर अपूर्णांक सांगायचे असतील तर आपल्याला कसे सांगता येतील पहिली पट्टे एकूण केलेले भाग तीन पैकी रंगवलेले भाग आहेत दोन 2/3 दुसरीही त्याच आकाराची त्याच मापाची पट्टे परंतु त्याचे केलेत भाग आपण चार त्याचेही रंगवलेत भाग दोन तिसरीही समान आकाराची पट्टे समान मापाची पट्टे त्याचे भाग आपण केलेत पाच रंगवलेले भाग आहेत दोन तिन्ही पट्ट्या सारख्या आकाराचे आहेत त्यांचं माप सारखं आहे या तिन्ही पट्ट्यांच्या रंगवलेल्या भागापैकी आपण निरीक्षण केलं असता कोणत्या भागामध्ये कोणत्या पट्टीमध्ये रंगवलेला भाग हा जास्त वाटतो आणि कोणत्या पट्टीमध्ये रंगवलेला भाग कमी वाटतो आपल्याला असं दिसतं ही जी पहिल्या क्रमांकाची पट्टी आहे याच्यामध्ये रंगवलेला भाग हा जास्त आहे त्याच्यापेक्षा कमी रंगवलेला भाग दुसऱ्या पट्टीमध्ये आणि सर्वात कमी रंगवलेला भाग तिसऱ्या पट्टीमध्ये याचा अर्थ यातील भाग सर्वात जास्त याचा अर्थ हा पहिला अपूर्णांक हा सगळ्यात मोठा आहे त्याच्यापेक्षा लहान अपूर्णांक हा दुसरा आहे आणि सगळ्यात लहान अपूर्णांक हा तिसरा आहे मग ह्या तिन्ही अपूर्णांकाकडे बघितले आपल्याला काय दिसतं प्रत्येक अपूर्णांकाचे अंश सारखे आहेत विथ इक्वल न्युमरेटर त्यांचा न्युमरेटर सारखा आहे मग न्युमरेटर सारखा असताना ज्याचा छेद लहान तो अपूर्णांक मोठा इथं बघा इथं छेद चार आहे इथं तीन आहे तीन लहान आहे हा अपूर्णांक मोठा चार लहान आहे पाचपेक्षा हा अपूर्णांक मोठा किंवा आपण असं म्हणू शकतो अंश समान असताना छेद मोठा तो अपूर्णांक सर्वात लहान म्हणजे मगाशी आपण छेद सारखा असताना तुलना कशी करायची शिकलो इथं आता अंश समान असताना तुलना कशी करायची ते आपण बघतो आहे आपण ज्याचा छेद लहान तो अपूर्णांक मोठा हा नियम फक्त समान अंश असताना आपल्याला वापरता येईल दोन 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 अंश समान आहे दोन 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 छेद लहान तो अपूर्णांक सगळ्यात मोठा बघा याच्यावरून तुम्हाला दोन प्रकारे अपूर्णांकाची तुलना कशी करायची त्याचा अभ्यास झाला असेल.